पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 1 ऑगस्टला पुणे दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या या दौऱ्याचं निमित्त आहे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार. तर मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय त्यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या पुढच्या टप्प्याचं उद्घाटन सुद्धा होणार आहे. मात्र हा पुरस्कार नक्की कुणाला दिला जातो, कोणत्या योगदानासाठी आणि कुणाकडून दिला जातो, तर आत्तापर्यंत किती भारतीय पंतप्रधानांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि गेल्या वर्षी या पुरस्काराने कोणाला गौरवण्यात आलं, या पुरस्कारासाठी मोदी दिल्लीहून पुण्याला येत आहेत का, तर असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. यंदाचा 41वा लोकमान्य टिळक पुरस्कार आहे जो पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला जाणार आहे. 1 ऑगस्ट 2023 रोजी लोकमान्य टिळकांच्या 103व्या पुण्यतिथीला टिळक स्मारक मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त हा प्रतिष्ठेचा पुरस्कार ट्रस्टतर्फे दरवर्षी प्रदान केला जातो. अनन्यसाधारण कामगिरी आणि व्यक्तिमत्वाला या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अनन्यसाधारण नेतृत्व आणि नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना वाढवण्यासाठी आणि त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे देश सातत्याने पुढे जातोय, तर त्यामुळेच हा पुरस्कार पंतप्रधान मोदींना देण्यात येत असल्याचं टिळक स्मारक मंदिर ट्रस्ट यांच्याकडून सांगण्यात येते. पंतप्रधान मोदी हे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे 41वे मानकरी ठरणार आहेत. स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. भारताची मिसाईल वुमन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ शास्त्रज्ञ टेसी थॉमस यांना गेल्या वर्षीचा म्हणजेच 2022च्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. टेसी थॉमस यांनी अग्निचार आणि अग्निपाच या क्षेपणास्त्र प्रणालींसाठी प्रकल्प संचालक म्हणून केलेलं काम आणि देशाच्या संरक्षण क्षमतेत महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. पंतप्रधान मोदींपूर्वी मनमोहन सिंग, अटलबिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी या माजी पंतप्रधानांना तर शरद पवार, राहुल बजाज, सायरस पुनावाला यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारख्या विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सगळ्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती फॉलो करायला विसरू नका.